बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा मिळावा यासाठी नाशिकच्या पश्चिम विभागामधून चुंचाळे गाव हे राजकीय नेत्यांना व पुढाऱ्यांना गावबंदी करणारे पहिले गाव ठरले होते. आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय निवृत्ती इंगोले यांच्यासह गावातील समाजबांधवांनी घेतला होता. त्याच अनुषंगाने मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसू लागली आहे. त्यामुळे सरकार ठोस भूमिका घेण्यास तयार नाही असे एकंदरीत चित्र निर्माण झाले होते. म्हणून ठिकठिकाणी सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरू लागला. 2 नोव्हेंबर रोजी या चुंचाळे गावातून निवृत्ती इंगोले व समाज बांधवांच्या मदतीने शेकडो महिला पुरुष व बालगोपाळांसह चुंचाळे गाव संजीवनगर जाधव संकुल ते म्हाडा असा कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चचा समारोप म्हाडा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्व समाज बांधवांनी एकत्रित येत व मराठा समाजाच्या रणरागिणींच्या भाषणांनी करण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी निवृत्ती इंगोले यांनी बोलताना सांगितले की यापुढे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात जो त्यांचा आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही आंदोलन चालू ठेवू. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल नाशिक. चुंचाळे परिसर सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चाचं आयोजन केलं होतं. आज सर्व समाजाच्या वतीने मनोज जरांगे साहेबांच्या जे उपोषण आहे त्या उपोषणाला एक सपोर्ट म्हणून आपलं काहीतरी करतोय म्हणून सर्व समाज एकवटून जरांगे साहेबांनी जे आमरण उपोषण चालू केलंय त्याच्या सपोर्टसाठी सर्व समाजाने आज कॅन्डल मोर्चाचं आयोजन केलं होतं. या कॅन्डल मोर्चात लहान मुलांसह महिला सर्व बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मी चुंचाळे परिसराच्या वतीने सर्व मराठा समाजाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. शासनाचं जे शिष्टमंडळ आज जरांगे साहेबांना भेटायला गेलं त्या शिष्टमंडळांच्या चर्चेनुसार आज जरांगे साहेबांनी 2 जानेवारी पर्यंत अल्टिमेटम शासनाला दिलेला आहे. तोपर्यंत सर्व समाजाला कुणबी प्रमाणपत्र भेटलं पाहिजे असा एक अल्टिमेट आज शासनाला दिलाय. जी मराठा क्रांती मोर्चाची जी पुढची वाटचाल असेल जी दिशा असेल त्याच्यानुसार आम्ही सर्व मराठा समाज काम करू. आम्ही मराठा समाज म्हणून एकच शासनाला इशारा देऊ शकतो की आज मनोज जरांगे पाटील हे 9 दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत आणि सायंकाळपर्यंत सरकार त्यांच्यावर काहीच विचार करत नव्हतं आणि आमची कालच मीटिंग झाली होती की आपण शांततेत चिंचोळा गाव ते म्हाडा परिसरातील शिवाजी महाराज चौक इथपर्यंत शांततेत मोर्चा काढायचा आणि मराठी बांधवांना सोबत घेऊन जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून शांततेत मोर्चा काढायचा असं आम्ही ठरवलं होतं. परंतु आज आत्ता थोड्या वेळापूर्वी निरोप आला की मनोज जरांगे पाटील यांनी 2 तारखेपर्यंत उपोषण थांबवलेलं आहे. आता आम्ही त्यांचा पुढील आदेश येईपर्यंत आम्ही शांततेत राहू. परंतु हे आंदोलन मुळीच थांबणार नाही हे शासनाने लक्षात घ्यावं असं मी त्यांना इशारा देतो. 50 वर्ष झाली रोज एक जण आरक्षणासाठी लढताय. मागील 2 महिन्यापासून 40 वरून अधिक झाले. अजून तुम्ही आमचा किती बळी घेणार तेव्हा तुम्ही आम्हाला आरक्षण देणार आहे? अजून तुम्हाला काय पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला आरक्षण देणार आहे? 50% असलेल्या मुलाला आरामात ऍडमिशन मिळतो. 50% असलेल्या मुलाला आरामात ऍडमिशन मिळतो आणि इथे 90% मिळूनही कॉलेजच्या रोज एक झाडा घालाव्या लागतात. तिथे 50,000 रुपये फी भरा, 1 लाख फी भरा आणि बाकीच्यांना 2-5 हजारात अगदी सहज ऍडमिशन होऊन जात. आमचा मराठा हा एक सामान्य शेतकरी त्याने त्याच्या मालाला भाव आहे तर कधी नाही, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ अशा कित्येक समस्यांना तोंड देऊन त्यांनी प्रत्येक वर्ष
आता हा समाज पेटून उठला आहे. जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत हा ओलवा असाच पेटत राहील. जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही